आपण अगदी साधारण गणित बघूया. पुणे शहराची जी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मिळून आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणूया, येणारे जाणारे लोक असं धरून साधारण 60 लाख पॉप्युलेशन ह्या उपनगरामध्ये, पुणे आणि त्याच्या उपनगरामध्ये आहे. आणि याच्यातले फक्त 1/3 लोक हे पब्लिक युरिनल वापरतात, म्हणजे ऑफिसेसला असताना किंवा पब्लिक ठिकाणी असताना. आपण असं धरूया 1/3 लोक फक्त वापरतात, 20 लाख लोक पब्लिक युरिनल दिवसभरात 4 ते 5 वेळा वापरतात. आपण अगदी कमीत कमी आकडा धरला की एका माणसाला एका दिवसाला 10 लिटर पाणी कन्झ्युम झाले फ्लशला, तर 20 लाख लोकांनी 20 लाख लोक गुणिले 10 लिटर जर घेतलं तर 2 कोटी अतिशुद्ध पिण्यायोग्य पाणी आपण युरिनलमध्ये फ्लश करण्यासाठी वापरतो. हा मिनिमम आकडा आहे 2 कोटी लिटर रोजचा पर डे. इन पुणे अँड पिंपरी चिंचवड वी आर कन्झ्युमिंग 2 करोड लिटर वॉटर ओनली फॉर फ्लशिंग युरिनल्स. मग त्याच्यासाठी ती लिफ्ट पाणी लिफ्ट करण्यासाठीची जी इलेक्ट्रिसिटी असेल ते ह्या 2 कोटी लिटरचा सिवेज ट्रीटमेंटवर येणारा लोड असेल. सिवेज वाहून नेण्यासाठी जे ज्या वाहिनी आहेत त्याच्यावर येणारा लोड असेल. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर वॉटरलेस युरिनल इज द बेस्ट सोल्युशन फॉर सेव्हिंग वॉटर इन सिटीज. थँक्यू.